लाईव्ह शोध सत्य बातमीचा. अकोला जिल्ह्यात पातूर जवळ झालेल्या अपघातात अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीचा पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ अपघात झाला असून या अपघातात 5 जण ठार झाले आहेत, तसेच 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात होते. वाशिम वरून अकोलाकडे जात असताना समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीसोबत अमोरासमोर जोरदार धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातात मृत झालेले रघुवीर सरनाईक वय 26 वर्ष, कुमार सिमरा अजिंक्य आमले वय 9 वर्ष, शिवानी अजिंक्य आमले वय 30 वर्ष, सिद्धार्थ इंगळे वय 37 वर्ष राहणार आष्टूल, अमोल ठाकरे वय 35 वर्ष राहणार आष्टूल, तर जखमी झालेले पियुष देशमुख वय 11 वर्ष, सपना देशमुख वय 41 वर्ष, श्रेयस शिंगळे वय 4 वर्ष. सर्व जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे, अकोला, बाळापूर. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.